मराठा क्रांति मोर्चा व शिवशंभू प्रेमींकडून लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्याबद्दल सत्कार संपन्न। छत्रपती संभाजी महाराजांचा थोर महापुरुषांच्या यादीमध्ये दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे संभाजी महाराजांच्या जयंतीचा म्हणजे 14 मेच्या जयंतीचा समावेश केला। याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले, त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील, राष्ट्रीय शाळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील, महेश राणे आणि शिवशंभू प्रेमी यांनी वर्षा या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि भगवी शाल देऊन सत्कार केला। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, शिवशंभू प्रेमी, 18 पगड़ जातीतील सर्व बांधव छत्रपती संभाजी महाराजांचा थोर महापुरुषांच्या यादीत समावेश व्हावा व त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात, निम शासकीय कार्यालयात, खासगी क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये जयंती साजरी व्हावी या मागणीसाठी पाठपुरावा करत होते। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा पुढाकाराने हे परिपत्रक निघाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासन स्तरावर सुद्धा साजरी होणार असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज, शिवशंभू प्रेमी आणि 18 पगड़ जाती धर्मातील मावळे, सर्वसामान्य जनता आणि विविध सामाजिक संघटना या निर्णयाने आनंदित झाले आहेत। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या व विविध संघटनेच्या शिष्टमंडळाने आज नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती व भगवी शाळ देऊन या निर्णयाबद्दल सत्कार करण्यात आला। तसेच संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, किल्ले पुरंदर या संभाजी महाराजांच्या जन्मस्थानाचा विकास करावा, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनेक मागण्या करण्यात आल्या। यावेळी संग्रामसिंह भोसले, दुर्वा दळवी, अनुप फण, धनंजय अंपुरे, बाळासाहेब घोरपडे, सुरेश ठांडगे, प्रवीण कुरुन, समाधान कागदे, अर्जुन जाधव, शिवाजी जाधव, किसन जाधव, रामेश्वर खामकर, श्रीवाग आदि उपस्थित होते। कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे छत्रपती संभाजी महाराज बाबतीत निर्णय घेतला, मी एकच म्हणतो की या महाराष्ट्रात अनेक मराठ्याचे मुख्यमंत्री होऊन गेले व ओबीसी समाजात गेले, मागासवर्गीय कुणाच्या सुद्धा हिंमत झाली नाही। 18 पगड़, 12 गोदोजीदार संघटना असतील, मराठा समाज असतील, सगळ्यांनी साहेबांकडे विनंती केलेली होती आणि फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी, तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा निर्णय घेतला, त्याबद्दल तमाम मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने, मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, त्यांच्या वतीने शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त